रत्नागिरी जिल्ह्यातही आजपासून 56 महाविद्यालय दीड वर्षांनंतर सुरू झाली. जिल्ह्याचा विचार करता जवळपास 21,000 विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये हजर राहणार आहेत. सर्व नियम यावेळी पाळले जाणार असून मुंबई विद्यापीठाचे नियम रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांना लागू असणार आहेत. कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. बऱ्याच दिवसांनी कॉलेजमध्ये परतलोय. दीड वर्षानंतर जवळजवळ मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटणार आहोत. एक नवीन सुरुवात आहे, नवीन वर्ष. सो एक एक्साइटमेंट आहे नवीन शिक्षकांसोबत, नवीन मित्रमैत्रिणींसोबत शिकायची. त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात झाली. जेथे आम्ही ऑफलाईन शिक्षण घेऊ शकतो, टीचर्सशी इंटरॅक्ट करू शकतो, आपल्या फ्रेंड्सबरोबर डिस्कस करू शकतो. इट्स लाईक कमिंग बॅक टू आवर होम. आजपासून राज्यभरातली कॉलेजेस सुरू झालेली आहेत. मर्यादित उपस्थिती आणि लसवंतांनाच प्रवेश हे नियम यासाठी लागू आहेत. ऑनलाईन सत्र परीक्षेमुळे अनेक ठिकाणी दिवाळीनंतर गजबज होणार आहे. आजपासून राज्यभरातली कॉलेजेस सुरू झाली. मर्यादित उपस्थिती आणि लसवंतांनाच या कॉलेजमध्ये सध्या प्रवेश दिला जातोय. मात्र ऑनलाईन परीक्षा होणार आहेत, सत्र परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दिवाळीनंतरच कॉलेजेस खऱ्या अर्थाने गजबजणार आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये दिवाळीनंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. केवळ विज्ञान आणि अभियांत्रिकी अशा शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कॉलेजमध्ये बोलावलं जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू राहणार आहेत. दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल लागतोय. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. www.maharizult.nic.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल. लोकल प्रवाशांच्या संख्येमध्ये आता हळूहळू वाढ होताना दिसते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत 22 लाख मासिक रेल्वे पासची विक्री झाली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे एकूण 57 ते 59 लाख प्रवासी रोज प्रवास करतायत. मात्र अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणालाही तिकीट दिलं जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ऑक्टोबर अखेर सर्व मुंबईकरांचा पहिला डोस देऊन पूर्ण होणार आहे. तर 65% जणांचं लसीकरण पूर्ण होणार आहे. दिवसाला 80,000 ते 1 लाखांपर्यंत डोस देण्यात येत आहेत. लवकरच लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका आता शिल्लक लाभार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स चालकांनी 25 ऑक्टोबरपासून 20% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल दर वाढल्यामुळे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ट्रॅव्हल्स चालकांचं म्हणणं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे